संविधान दिवस के उपलक्ष्य में शनिवार को राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ओर से शहर के संविधान चौक पर डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की प्रतिमा पर माल्यार्पण कर अभिवादन किया गया। इस समारोह में प्रमुख रूप से राष्ट्रवादी के शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठी और जिला परिषद सदस्य सलील देशमुख उपस्थित हुए थे। पत्रकारों से बात करते हुए राष्ट्रवादी शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे ने कहा कि संविधान ने भारत में नागरिक समानता देने का काम किया है। असा आहे की ज्या लोकांना भारताची संस्कृती माहित नाही ते अशाच पद्धतीने वागतात, पण ज्याचा तो त्याचा तो निर्णय आहे। परंतु आपल्या देशामध्ये लोकशाही आहे आणि सगळे एखाद व्यक्ती किंवा एखाद पक्ष सोडला तर उर्वरित पक्ष बाबासाहेबांना उर्वरित लोक बाबासाहेबांना मानणारे आहे। आज जो हल्ला 26 नोव्हेंबरला आजच्या 14 वर्षापूर्वी जो झाला होता तो अतिशय निषेधात्मक आहे। असे हल्ले होऊ नये याच्यासाठीच आम्ही संविधान बचावच्या रॅलीमध्ये सुद्धा आम्ही संविधानाचा हा विचार सर्व आम जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये करतो आहे। म्हणून ज्या जो हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये जे लोक शहीद झाले त्यांना सुद्धा श्रद्धांजली अर्पित केली आहे।